डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन पुस्तकांचं गाव भिलार महाबळेश्वर येथे शनिवार दिनांक 29 ऑक्टोबर 2022 रोजी होणार असून या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील तर स्वागताध्यक्षपदी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उत्पादक शुल्क मंत्री शंभूराज देसाई, स्वागत कार्याध्यक्षपदी सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. 29 ऑक्टोबर रोजी होत असलेल्या या अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे उपस्थित राहणार आहेत. या हे संमेलन सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे होत असल्यामुळं या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई आणि कार्याध्यक्ष खासदार श्रीनिवासजी पाटील तसेच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात डिजिटल मीडियाशी संबंधित सर्व विषयांची हाताळणी व्हावी, या मीडियाचे प्रश्न मुख्यमंत्री आणि सरकार यांच्यापुढं मांडले जावेत, त्याचबरोबर डिजिटल मीडियाला आणि डिजिटल मीडियात पत्रकारिता करणाऱ्यांना पत्रकार म्हणून मान्यता मिळावी ही प्रमुख मागणी करीत असतानाच डिजिटल मीडियाची सामाजिक जबाबदारी, डिजिटल मीडियाला कशा प्रकारची आचारसंहिता हवी आहे या विषयाची चर्चा विवेचन या अधिवेशनात होईल. या अधिवेशनात सामाजिक क्षेत्रात डिजिटल मीडियाचं काय महत्त्व आहे आणि त्यात कशा पद्धतीनं डिजिटल मीडिया आपली भूमिका बजावतो यासाठी जलतज्ज्ञ अनिल पाटील, त्याचप्रमाणे डिजिटल मीडियाचे कायदे काय आहेत, कारण डिजिटल मीडिया त्याचं नोंदणी कुठं करायची, नोंदणी केली जाते की नाही, नोंदणी करायची तर त्याची पद्धत काय, त्या अनुषंगानं केंद्र सरकारचे काय कायदे आहेत, राज्य सरकारचे काय कायदे आहेत याविषयी ग्रामीण महाराष्ट्रातील मुंबईतील डिजिटल मीडियातील सर्व घटक हे अनभिज्ञ आहेत आणि त्या अनुषंगानं आम्ही या अधिवेशनामध्ये ॲडव्होकेट अतुल पाटील यांचं डिजिटल मीडिया संदर्भातील कायद्यासंदर्भातील भाषण आम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. यावेळी संघटनेच्या वतीने राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र महागौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पत्रकारितेमध्ये दिवसेंदिवस मोठा बदल होत असून सध्या डिजिटल मीडियाचे महत्त्व वाढले आहे. मेट्रो सिटीपासून खेडेगावापर्यंत सध्या डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या प्रचंड वाढली आहे. राज्यातील डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना एकत्र करून ज्येष्ठ संपादक राजा माने यांनी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची स्थापना केली. सध्या डिजिटल मीडियामधील सर्व देशातील सर्वात मोठी संघटना म्हणून डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा उल्लेख होतो. ते पोर्टल, यूट्यूब चॅनल व इतर डिजिटल माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना योग्य ते न्याय मिळावा व या शासनाने याची दखल घ्यावी यासाठी ही संघटना अहोरात्र झटत असल्याचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सांगितले.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन पुस्तकांचे गाव भिलार महाबळेश्वर येथे होणार असून या अधिवेशनासाठी राज्यभरातून संपादक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात डिजिटल मीडिया नवे माध्यम या विषयावर परिसंवाद आयोजित केला असून या परिसंवादामध्ये जलतज्ज्ञ अनिल पाटील, ॲडव्होकेट अतुल पाटील, प्राध्यापक विशाल गरड, माहिती जनसंपर्क पुणे विभागचे उपसंचालक डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजू पाटोदकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केलेल्या व्यक्तींना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार 2022 देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये कराड येथील डॉक्टर सुरेश भोसले, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, निर्माता दिग्दर्शक मंगेश देसाई, श्रीमती चेतना सिन्हा, दिग्दर्शक बाबूराव कराडे, उस्मानाबाद येथील डॉक्टर प्रतापसिंह पाटे, सिंधुदुर्गचे अच्युत सावंत, सोलापूरचे श्रीकांत मोरे, नागपूर येथील डॉक्टर संजय उगेमुगे यांचा सन्मान होणार आहे. यासह विशेष सन्मान म्हणून सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर किरण लोहार, मिरज येथील होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर बी एस भोसले, पत्रकार दीपक भातुसे, युवा उद्योजक गणेश राऊत, पाचगणीच्या नगराध्यक्ष लक्ष्मीताई कराडकर, सातारा जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, खुपेरे कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ते सरदार पांडुरंग बंगे, सामाजिक कार्यकर्ते संताजी घोरपडे, सांगोल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, प्राथमिक शिक्षण हणमंत काटकर, महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी भोरे पाटील, उद्योजक लालासाहेब शिंदे, परतवाडी येथील नर्सिंग दिसले, उद्योजक मनीषा मुळीक यांना विशेष सन्मानित करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदे संघटनेचे महाबळेश्वर अधिवेशन संयोजक समितीचे सदस्य सातारा जिल्हाध्यक्ष विकास भोसले, राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन भिलारे, पश्चिम महाराष्ट्र सहसचिव सचिन जाधव, सातारा जिल्हा उपाध्यक्ष संजय कदम, तसेच संघटनेचे सल्लागार जयू भाटकर, राज्य कार्यकारिणी सदस्य दीपक नलावडे व कुंदन हुलावडे उपस्थित होते. स्पीड न्यूज 24 साठी संपादक सुहास पाटील. नमस्कार, मी तुमची सोनाली पाटील आणि हे चॅनल आहे स्पीड न्यूज 24. तेव्हा लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. काय कळलं काय? धन्यवाद.